अंबादास दानवे यांनी भाजप पक्षप्रवेशाला पूर्णविराम दिल्याचं पाहायला मिळत आहे. भाजप पक्षप्रवेशाच्या बातम्या खोट्या असल्याचं अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलंय. तर महायुतीकडून कोणतीही ऑफर नसल्याचं देखील अंबादास दानवेंनी म्हटलंय. कुठेही जाणार नाही, ठाकरे गटातच राहणार असं यावेळी अंबादास दानवेंनी म्हटलंय. तर काम करणारा शिवसैनिक आहे असंही अंबादास दानवेंनी म्हटलंय. चंद्रकांत खैरे आणि माझ्यात कोणतेही मतभेद नाहीयेत, ठाकरेंचे हात बळकट करण्यासाठी काम करणार असं देखील यावेळी अंबादास दानवेंनी म्हटल्याचं पाहायला मिळत आहे. तर अनेक दिवसांपासून अंबादास दानवे हे भाजपच्या वाटेवरती असल्याच्या चर्चा रंगत होत्या. मात्र आता त्याच चर्चांना अंबादास दानवे यांच्याकडून कुठेतरी पूर्णविराम दिल्याचं पाहायला मिळतं. तर लोकशाही मराठीनं देखील अगदी सकाळीच अंबादास दानवेंसोबत संपर्क साधत ही बातमी दाखवली होती. ती म्हणजे अंबादास दानवे शिवसैनिक आहेत आणि ते शिवसेनेसोबतच अर्थातच उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार असल्याचं त्यांनी सांगितल्याचं कळत होतं. त्यानंतर त्यांनी मातोश्री निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचं देखील सांगितलं आहे. तर आपण पाहतोय, मी कुठेही जाणार नाही, मी ठाकरे गटातच राहणार असं अंबादास दानवेंनी सांगितलं आहे. कोणती ऑफर नाही, मला ऑफर येण्याचा प्रश्न येत नाही. महायुतीला उमेदवार सापडत नाही. महायुतीमध्ये आमच्याशी भिडण्याची ताकद नाही संबंध, एवढं तुम्हाला स्पष्ट सांगतो. रिॲक्ट होणं थोडंसं काही पाप नाही आहे, पण शिस्त पाळणं हे सुद्धा गरज आहे संघटनेत. त्यामुळे मी पक्षाचा शिस्तबद्ध शिवसैनिक आहे. विषय संपलेला आहे. उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरात असो की महाराष्ट्रात असो, आम्ही ताकदीनं काम करणार आणि शिवसेनेला 100% यश मिळवून देण्यासाठी आम्ही काम करणार. हे पा कोणतेही मतभेद नव्हते. त्यांनी तिकीट मागितलं होतं, मी तिकीट मागितलं होतं, एवढाच विषय. तिकीट जर 2 जणांनी 3 जणांना मागितलं म्हणजे मतभेद असताना. खैरे साहेब आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते, संभाजीनगर जिल्ह्याचे ते पालक आहे. आम्ही सगळे तरुण कार्यकर्त्यांना सांभाळण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलेलं आहे आणि आजही आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरात काम करू. अशा प्रकारे एखादं पद, एखादी निवडणूक येणं आणि जाणं फार काही महत्वाचं असतं असं मी मानत नाही. त्यामुळे आपल्या सगळ्या बातम्या चूक ज्या ज्या चॅनल आपल्या, मी सगळ्यांना बोलत नाही, पण ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या चॅनलनी अशा बातम्या लावल्या ह्या चुकीच्या, खोट्या, माझी मानहानी करणार आहे. माझ्या 30 वर्षाच्या निष्ठेने काम करणाऱ्या, कामाचा अपमान करणाऱ्या असं माझं स्पष्ट मत आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.